मालेगाव येथून अकोला रोड इराळा गावाजवळ ऑटो आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे. यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मालेगावहून गोक सागवीला जात असताना औरंगाबादवरून रायपूर जाणारा ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आहे. मालेगाव बायपास इराळा गावाजवळ ऑटोमध्ये बसलेला शेषराव काळे वय वर्ष 55 गोक सांगवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामभाऊ ठाकरे वय वर्ष 60 वारंगी यांचा पाय मोडला. शिवाजी काळे 29 वर्षीय गोकसांगी यांना पाया डोक्याला पायाला मार लागल्यानं रसावरून जाणाऱ्या लोकांनी बघताच आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका 108 मध्ये माहिती दिली. माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली. गंभीर जखमी असलेल्या या रुग्णाला उपचाराकरिता मालेगाव येथील सरकारी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. चालक राहुल सांगळे डॉक्टर सुनील गाडे यांनी या गंभीर जखमीला सर्वतोपरी उपचार करत असतानाच त्याची प्रकृती ठीक आहे. मालेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. प्रतिनिधी सोहेल पठाण, न्यूज टुडे 24, वाशिम.